पुढ्या पुढच्या बातमीकडे. राज्यासाठी आता चिंताजनक बातमी समोर आलेली आहे. ओमायक्रॉन व्हेरियंट आता डेल्टामध्ये परिवर्तित होत आहे आणि म्हणून स्प्रेडिंगचा रेट हा दुप्पट झालेला आहे आणि त्यामुळे सर्वांनी काळजी घेण्याची गरज आहे असं विजय वडेट्टीवार यांनी सांगितलंय. त्याचबरोबर लॉकडाऊनबाबत सध्या कुठलाही निर्णय झालेला नाही, मात्र परिस्थिती पाहून निर्णय घेतला जाईल असं सुद्धा वडेट्टीवार म्हणाले. शनिवारी रात्री ते श्री संत गजानन महाराजांच्या दर्शनासाठी शेगावमध्ये आले होते, त्यावेळी ते बोलत होते. ओमायक्रॉनचा आता तो व्हेरियंट आता परत पुन्हा म्युटेट होऊन डेल्टामध्ये तो हे होतो आहे आणि त्याची लक्षणं आता दिसायला लागली आहेत. ओमायक्रॉनचं थोडंसं आता म्हणजे बऱ्यापैकी जी आपण स्प्रेड होण्याची ती एकूण जोम होता तो किंवा ज्या पद्धतीनं तो स्प्रेड होत होता आता त्याला थोडा ब्रेक लागलेला आहे. लॉकडाऊनचा निर्णय सध्या तरी कुठलाही निर्णय घेण्याची स्थिती आत्ता नाही, पण घ्यायचं असेल तर माननीय मुख्यमंत्री महोदय आमच्या सगळ्या टास्क फोर्सची बैठक घेतात आणि त्यामुळेच मुख्यमंत्री महोदय तो निर्णय घेत असतात. सध्या लॉकडाऊन लावण्याचा राज्य सरकारचा विचार नाही, मात्र निर्बंध कडक होणार असल्याची माहिती आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी दिली आहे. मात्र दिवसाला 700 मेट्रिक टन ऑक्सिजनची आवश्यकता भासल्यास लॉकडाऊन लावावा लागेल असं सांगायला सुद्धा ते विसरले नाहीत. आम्ही जसं मागच्या नोटिफिकेशनमध्ये सांगितलं की लॉकडाऊन लॉकडाऊन जरी कोणी म्हणत असेल तरी सुद्धा लॉकडाऊनचा अर्थ आत्ताच नाहीच, अजिबात विषय नाही. त्यामुळे लॉकडाऊनची भीती माध्यमांनी सुद्धा घालवू नये, कारण लॉकडाऊन हा विषय तूर्त तरी काल आमच्या माननीय मुख्यमंत्री महोदयांच्या प्रदीर्घ 2 तासाच्या झालेल्या आरोग्य विभाग आणि टास्क फोर्सच्या मीटिंगमध्ये कुठेही लॉकडाऊनची विषयाची चर्चा नाही. जरूर निर्बंध वाढवले पाहिजेत आणि लॉकडाऊनची भाषा आम्ही त्याच वेळेस केली की ज्यावेळी 700 मेट्रिक टन ऑक्सिजनचं कन्झम्पशन ज्या दिवशी होईल त्या दिवशी ऑटो मोडमध्ये लॉकडाऊन होऊन जाईल अशा पद्धतीनं ठरवण्यात आलेलं आहे. त्यामुळे आज इतक्या लवकर लॉकडाऊन वगैरेचा काही विषय नाही. नक्कीच संख्या वाढतीये, हे मात्र तेवढंच करायचं.